विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार। विद्यासार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संतांची कामगिरी हा पाठ पाहणार आहोत। महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली। या संत मंडळींमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो। त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिऊरकर यांचाही अंतर्भाव होतो। विद्यार्थी मित्रांनो, अंतर्भाव या शब्दाचा अर्थ आहे समावेश होणे। इथं आपण संतांची यादी पाहिलेली आहे, त्यांच्या नावांची यादी पाहिली, त्यामध्ये श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा हे काही संत आहेत। त्यांच्यानंतर संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम, संत निळोबा हे संत देखील होऊन गेलेले आहेत। आणि काही स्त्रिया त्या देखील संत परंपरेमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे। त्यामध्ये संत जनाबाई आहेत, संत सोयराबाई आहेत, संत निर्मळाबाई आहेत, संत मुक्ताबाई आहेत, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिऊरकर यांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो। या संतांनी काम काय केलेलं आहे, तर त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली। कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली। कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे कसे आहेत, सारखे आहेत ही भावना संतांनी निर्माण केलेली आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये समर्थ रामदासांनी देखील आपलं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे एक चित्र दिसत आहे। या चित्रामध्ये इथं एक संत झाडाखाली बसलेले आपल्याला दिसून येतात आणि त्याखाली त्यांचं नावही आपल्याला लिहिलेलं दिसून येतं। त्यांचं नाव आहे श्री चक्रधर स्वामी। आता आपण त्यांच्याबद्दल माहिती पाहूया। श्री चक्रधर स्वामी, श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरात मधील एक राजपुत्र। चक्रधर स्वामी हे कोण आहेत, तर मूळचे गुजरात मधले आहेत, ते एक राजपुत्र आहेत। राजपुत्र म्हणजे राजाचा मुलगा। आणि मग वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले। इथं भ्रमण करत असताना, भ्रमण म्हणजे फिरणे, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना त्यांनी समतेचा उपदेश केला। समता म्हणजे काय हे आपण आधी पाहिलेलं आहे। कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळेजण सारखे त्याला म्हणायचं समता। समतेचा उपदेश केला। त्यांना स्त्री पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते। चक्रधर स्वामी जे आहेत त्यांना स्त्री पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते। त्यामुळे त्यांनी अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले। त्यांनी स्थापन केलेल्या पंथाला महानुभाव पंथ असे म्हणतात। हे नाव लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो। श्री चक्रधर स्वामी यांनी कोणता पंथ स्थापन केला, त्याचं उत्तर आहे महानुभाव पंथ। श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथ स्थापन केलेला आहे। श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह एका ग्रंथामध्ये आहे। त्या ग्रंथाचं नाव आहे लीळाचरित्र। श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळाचरित्र हा ग्रंथ होय। चक्रधर स्वामींनी हा ग्रंथ लिहिलेला आहे का? अजिबात नाही, तर तो नंतर लिहिला गेलेला आहे। आणि श्री चक्रधर स्वामींच्या ज्या आठवणी आहेत त्या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत। यानंतर आपण पुढचे संत त्यांच्याबद्दलची माहिती पाहूया। त्यांचं नाव आहे संत नामदेव।
संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। संत नामदेव हे विठ्ठलाचे भक्त होते। ते नरसी गावचे राहणारे। जसं आपण पाहिलं की श्री चक्रधर स्वामी हे गुजरात मधील राजपुत्र होते, तसे संत नामदेव हे नरसी या गावचे राहणारे होते। त्यांनी अनेक कीर्तन केली, अभंग रचले, अनेक अभंग रचले, कीर्तन केली आणि जनतेमध्ये जागृती निर्माण केली। विद्यार्थी मित्रांनो, इथं संत नामदेवांचं प्रतीकात्मक चित्र आपल्याला दिसून येतं। अभंग गात गात दिंडी निघाल्यासारखं जमाव निघालेला आहे आणि संत नामदेव हे पुढच्या बाजूला आहेत। मागं मृदंग वाजवणारी एक व्यक्ती आहे। वरच्या बाजूला श्री विठ्ठलाचं एक चित्र देखील आपल्याला दिसून येतं। म्हणजे संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आणि त्यांनी कीर्तन केलेले आहेत, अभंग रचलेले आहेत आणि त्याच माध्यमातून समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम देखील संत नामदेवांनी केलं। त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला। संत नामदेवांनी कोणत्या धर्माच्या प्रसारासाठी संचार केला? संचार करणे म्हणजे फिरणे। महाराष्ट्रामध्ये फिरलेले आहेत कोणत्या धर्माच्या प्रसारासाठी? तर भागवत धर्माच्या प्रसारासाठी। चक्रधर स्वामींचा पंथ कोणता आहे? श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथ स्थापन केलेला आहे आणि संत नामदेव हे भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर फिरलेले आहेत। त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिलेली आहे। धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला। संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला। ते पंजाबात गेले। बघा, संत नामदेव हे असे संत आहेत की ते पंजाबमध्ये सुद्धा गेलेले आहेत। त्याचप्रमाणे तिथल्या लोकांना देखील त्यांनी समतेचा संदेश दिला। हिंदी भाषेत पदं लिहिली। संत नामदेवांनी कोणत्या भाषेत पदं लिहिली? तर संत नामदेवांनी हिंदी भाषेमध्ये पदं लिहिलेली आपल्याला दिसून येतात। त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत। महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात। बघा, शीख धर्मीयांचा पवित्र जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे गुरु ग्रंथ साहिब। गुरु ग्रंथ साहिब आणि याच ग्रंथामध्ये संत नामदेवांची पदं समाविष्ट केलेली आहेत। संत नामदेवांनी ही जी पदं लिहिली त्याची भाषा कोणती आहे? त्याची भाषा आहे हिंदी। आणि जे अभंग लिहिलेले आहेत अभंगाची भाषा कोणती आहे? तर अभंगाची भाषा आहे मराठी। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण श्री चक्रधर स्वामी आणि संत नामदेव यांच्याबद्दल माहिती पाहिली। तुम्हाला ती निश्चितपणे आवडली असेल। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही निश्चितपणे समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, वंदे मातरम।